कल्पना करा की तुम्ही एका खेळण्यांनी भरलेल्या खोलीत डोळे बंद करून आहात. खोली पूर्ण अंधारी आहे. तुम्हाला काय दिसेल? काहीच नाही. प्रकाशाशिवाय काहीच दिसू शकणार नाही. आपल्याला वस्तू फक्त आपल्या डोळ्याने दिसतात का? खरे तर नाही. प्रकाश आपले डोळे आणि मेंदू यांच्यातील गुंतागुंतींच्या परस्पर क्रियांमुळे आपल्याला वस्तू दिसतात. प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचला की मेंदूकडे संदेश पाठवले जातात आणि आपला मेंदू ह्या माहितीचे विश्लेषण करतो. थोड्या वेळासाठी खोलीतला दिवा बंद केला तर तुमच्या लक्षात येईल की खोलीतले काहीच दिसू शकणार नाही. खोली आणि त्यातील सर्व काही काळे भासेल. काळोख असणे ही केवळ प्रकाशाच्या अभावाचे लक्षण आहे. वस्तूंनी भरलेली खोली जेव्हा काळी दिसते तेव्हा वस्तूंपासून प्रकाश निर्माण होत नाही किंवा आपल्या डोळ्यांवर परावर्तित होत नाही. आपल्याला दिसण्यासाठी प्रकाशाची गरज असते. स्वतःचा प्रकाश निर्माण करणाऱ्या वस्तू कोणत्या? मी तुम्हाला एक खूण सांगते. हा रोज सकाळी येतो आणि संध्याकाळी मावळतो. बरोबर, तो म्हणजे सूर्य. प्रकाशमान वस्तू म्हणजे ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश तयार करतात. बल्ब किंवा प्रकाशाचे स्रोत असणाऱ्या मेणबत्ती सारख्या वस्तू स्वयंप्रकाशित आहेत. तुम्हाला अजून वस्तू आठवतात का? चंद्र स्वयंप्रकाशित आहे का? नाही. तो स्वतःचा प्रकाश बनवत नाही, तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. चंद्र ही प्रकाशित वस्तू आहे. प्रकाशित वस्तू म्हणजे ज्या वस्तू प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत परावर्तित करण्यास सक्षम असतात. प्रकाशमान वस्तू स्वतःचा प्रकाश तयार करतात ज्यामुळे अप्रकाशमान वस्तूंना ते प्रकाशित करतात ज्या आपल्या डोळ्याने दिसू शकतात. आपण एक साधी कृती करूया. आपण हा लेझर दिवा वापरणार आहोत जो एका आरशाकडे नेम धरून ठेवला आहे. मी तो एका कोनात दाखवत असल्यामुळे तो प्रकाश या पुठ्ठ्यावर परावर्तित होईल. मला लेझरचा प्रकाश हवेतून आरशापर्यंत व पुन्हा पुठ्ठ्यापर्यंत प्रवास करत असताना दिसेल का? प्रकाश हवेतून आरशापर्यंत व पुन्हा पुठ्ठ्यापर्यंत प्रवास करत असताना प्रकाशाचे अस्तित्व समजत नाही. ज्या ठिकाणी प्रकाश आरशावर आणि पुठ्ठ्यावर पडतो त्या ठिकाणीच फक्त प्रकाश दिसू शकतो. या ठिकाणी प्रकाशाचा काही भाग वस्तूवरून परावर्तित होतो आणि माझ्या डोळ्यांपर्यंत प्रवास करतो. आरसा आणि माझ्या डोळ्यांमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी प्रकाश पुन्हा परावर्तित करेल. मी लेझरचा मार्ग तो आरशावर आणि तिथून परत येताना कसा बघू शकेन? या रचनेमध्ये प्रकाश दिसण्यासाठी आपण थोडी खडूची पावडर शिंपडूया. आता प्रकाश किरणांचा मार्ग दिसेल. फक्त परावर्तनामुळे आपण आणि आपल्या भोवतालच्या जगातील बहुतेक भौतिक वस्तू दिसू शकतात. प्रकाश कसा परावर्तित होतो व आपल्या डोळ्यांपर्यंत प्रवास करतो ज्यामुळे आपल्याला दिसणे शक्य होते याचा आपण अभ्यास करूया. आपल्याला जे सर्व काही दिसते ते फक्त जेव्हा त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा. या छोट्या रोपाकडे पहा. या रोपाचा वरचा भाग तुम्हाला दिसतो आहे कारण प्रकाश वरच्या भागावरून परावर्तित होतो आणि तुमच्या डोळ्यांपर्यंत प्रवास करतो. तुम्हाला जर फुलदाणी किंवा बरणी बघायची असेल तर तुम्हाला तुमचे डोळे त्या फुलदाणीकडे किंवा बरणीकडे वळवावे लागतील. तुम्हाला जर ह्या रोपाची आरशातील प्रतिमा बघायची असेल तर तुम्हाला तुमची नजर रोपाच्या प्रतिमेच्या बरोबर रेषेत न्यावी लागेल. आपल्या नजरेला असे विशिष्ट दिशेला वळवणे याला दृष्टिक्षेप असेही म्हणतात. एखादी वस्तू बघण्यासाठी तुम्हाला दृष्टी वस्तूकडे जाणाऱ्या एका रेषेत न्यावी लागेल. तुम्ही असे केल्यावर प्रकाश त्या वस्तूकडून तुमच्या डोळ्यांकडे दृष्टिक्षेपाच्या रेषेत येईल. अगदी सोपे असले तरीही दृष्टिक्षेपाची संकल्पना फार महत्त्वाची आहे. दृष्टिक्षेपाचा सिद्धांत आपल्याला प्रतिमा बनण्याची क्रिया समजावून घेण्यासाठी मदत करेल. आपण एका कृतीमधून पेन्सिलच्या प्रतिमेचे स्थान शोधूया. वस्तूपासूनचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत कशा रीतीने पोहोचतो ते आपण शोधून काढूया. दोन पेन्सिली घेऊन खोड रबरामध्ये अडकवल्या जे स्टँडचे काम करते. एक छोटा आरसा टेबलवर ठेवला. एक पेन्सिल वस्तू म्हणून काम करेल व दुसरी प्रतिमा म्हणून. वस्तू पेन्सिल आरशासमोर ठेवली. डाव्या बाजूने वस्तू पेन्सिल बघून प्रतिमा पेन्सिल आरशाच्या दुसऱ्या बाजूला लावली. असे करताना वस्तू पेन्सिल प्रतिमा आणि प्रतिमा पेन्सिल हे कोणत्याही स्थितीला बरोबर वस्तू आणि प्रतिमेच्या जागी असतील. प्रतिमा पेन्सिलची जागा अशी असेल की जिथे वस्तूच्या प्रतिमेचे स्थान असेल. तुम्ही जेव्हा पेन्सिलची प्रतिमा आरशात बघता
तेव्हा प्रकाश तुमच्या दृष्टिक्षेपाच्या रेषेवरून प्रवास करून तुमच्या डोळ्याकडे पोचतो. वस्तू पेन्सिल खोलीतल्या प्रकाशाच्या स्रोतामुळे प्रकाशित होते. या पेन्सिलपासूनचा प्रकाश किरण आरशाकडे एका सरळ रेषेत जातो. या प्रकाश किरणाला आपाती किरण, आरशाकडे येणारा प्रकाश असे म्हणतात. आपाती किरण तुमच्या दृष्टिक्षेप रेषा छेदते, त्याच बिंदूमध्ये आरशाला छेदतात. प्रकाश किरण आरशापासून परावर्तित होतो आणि तुमच्या डोळ्यांपर्यंत प्रवास करतो. या प्रकाश किरणाला परावर्तक किरण असे म्हणतात. आरशामध्ये वस्तूची प्रतिमा दिसण्यासाठी तुम्हाला प्रतिमेच्या रेषेत दृष्टी ठेवावी लागेल. वस्तूपासूनच्या बऱ्याच किरणांपैकी एक आरशावर पडेल आणि तुमच्या दृष्टिक्षेपाच्या रेषेत परावर्तित होईल. याच कृतीमधून दुसरी संकल्पना प्रतिमेच्या स्थानासंबंधी आहे. आकृतीमध्ये पहा की प्रतिमा बरोबर आरशाच्या पलीकडे आरशाला लंब रेषेवर असेल. आरशापासून वस्तूपर्यंतच्या अंतराला वस्तूचे अंतर असे म्हणतात. आरशापासून प्रतिमेच्या अंतराला प्रतिमेचे अंतर म्हणतात. सर्व सपाट आरशांसाठी वस्तूचे अंतर व प्रतिमेचे अंतर समान असते. परावर्तनाचा नियम. जर प्रकाशाचा किरण येताना आणि परावर्तित होताना निरीक्षण केले तर प्रकाश किरणाचे परावर्तन होतानाचे वर्तन परावर्तन नियमाप्रमाणे अपेक्षित असते. आपाती किरण व परावर्तित किरण मिळतात त्या बिंदूवर लंब रेषा काढली. याला नॉर्मल लाईन असे म्हणतात. ही रेषा आपाती किरण व परावर्तित किरण यांमधील दुभागलेले समान कोन दर्शवते. आपाती किरण व लंब रेषा याच्यातील कोनाला आपाती कोन म्हणतात. परावर्तित किरण व लंब रेषा यांच्यातील कोनाला परावर्तित कोन म्हणतात. हे दोन्ही कोन ग्रीक अक्षर थीटा असे सूचित केले जातात. आपाती कोन थीटा आय आणि परावर्तित कोन थीटा आर असे वाचतात. परावर्तनाचा नियम सांगतो की जेव्हा प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तित होतो तेव्हा आपाती कोन व परावर्तित कोन समान असतात. आपल्याला दिसेल की परावर्तित किरण आणि आपाती किरण लंब रेषेच्या विरुद्ध बाजूला असतात व एकाच प्रतलात असतात. आपण शिकलो की प्रकाश पृष्ठभागांवरून अपेक्षित पद्धतीने परावर्तनाच्या नियमाप्रमाणे परावर्तित होतो. प्रकाश परावर्तन ही अपेक्षित पद्धती क्षैतिज पृष्ठभाग, उभे पृष्ठभाग, कोनात असलेले पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग यांसाठी लागू होते.